आज तुम्हारा उपोषण प्रसंगी मैं तुम्हारा देते खरतर तुम्हारा महानगरपालिके जिसे तंबू टाला तो तंबू पर काल कल्याण टोपनी महानगर अधिकारी काड़ला कि अतिरेक कराएगा कि अंतर बगा जस एस टी महामंडा लोक आत्महत्या के लिए शेक आत्महत्या के लिए अनेक जन सुबुद्धि दी देवाने देखी सुबुद्धि दी अशा प्रकार की देवाक मैं प्रार्थना करते निश्चित तुम्हारे पार्टी की भक्कम उपाय एवडा पाठिबा देनेकर तुम आंदोलन सक्सेस करनाकर तुम्हें आभार मानता दुराजी स्वर्णमुदी नेहमी ही नेहमीच अशा एडीएमटी की संघटना है परिवहन की संघटना है तो संघटने में देखिए अशा अनेक प्रश्न तुम्हारा खूब खूब धन्यवाद। दादा खूब खूब धन्यवाद। आज बोलता बोलता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या मागे जे खंबीरपणे उभे आहेत मी परत एकदा आमच्या टीमकडून तुमचं स्वागत करतो दादा। त्यानंतर आज आम्ही कोर्टाचं केस लगेच जागेवर मागे घेतो। तुम्ही आमच्या खोलू लगे ज्या नॉर्मल मागण्या त्या पूर्ण करा एवढं मी बोलतो। धन्यवाद। मोठा पुरस्कार मिळाला माहिती सगळ्यांना सगळ्यात पहिला प्रश्न हा मी आणि सर्वमत त्यांच्याकडे जाऊन मांडू आणि तुमचा प्रश्न मी मार्गी लावून त्यांच्याकडे घेईल की ग्वाही आज तुम्हाला मी देतो। पुन्हा एकदा रिपीट करतो तर पत्रकाराला तुम्ही रेकॉर्ड करा की तुमच्याकडे रेकॉर्डिंग त्याचं राहील। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री थोड्या दिवसांमध्ये होणार आहेत ते मुख्यमंत्री झाल्यावरती या कल्याण डोंबिवलीमधला सगळ्यात महत्त्वाचा हा कोविड योद्ध्यांचा जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचा प्रश्न मी देवेंद्रजींकडे घेऊन जाईल। आणि आता आपले पालकमंत्री होते ते बहुधा उपमुख्यमंत्री होतील किंवा त्यांच्याकडे कुठेतरी आणखी मोठं खातं येईल ते देखील न्याय करणार आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते दिघे साहेबांचा वारसा पुढे नेणार आहेत। दिघे साहेब तर आमदार नव्हते खासदार नव्हते मंत्री पण नव्हते तरी देखील ते गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहायचे। जर का दिघे साहेब असते तर तुम्हाला असं रस्त्यावरती बसावं लागलंच नसतं। आणि त्यांचा वारसा घेऊन येणारे आज एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मदतीने आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनणार आहेत मला 100% खात्री वाटते मला विश्वास वाटतो की त्यांच्याकडनं आपला प्रश्न मार्गी लागेल आणि मी आणि सर्वमत आणि तुमच्या ज्या संघटनेच्या संमतीचे सगळे पदाधिकारी त्यांच्या मदतीने हा तुमचा प्रश्न मी आणि तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने हा तुमचा फक्त कल्याण डोंबिवलीला प्रश्न नाही आहे महाराष्ट्रातल्या अनेक कंत्राटदारांना असं रस्त्यावरती सोडून दिलेलं आहे। ज्या कंत्राटी कामगारांनी आपला जीव धोक्यात टाकून कोविडग्रस्तांची मदत केली त्यावेळेला महानगरपालिकेची आवश्यकता होती म्हणून आयुक्तांनी आवाहन केलं आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देत या युवकांनी आणि युवतींनी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सेवा दिली आणि काम झाल्यावरती कोविडची परिस्थिती नियंत्रणावर आल्यानंतर या सगळ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं। या लोकांना कंटिन्यू करावं राज्य शासनाने देखील त्यांना आदेश केलेला आहे की तुम्ही यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तुमच्या इथे सामावून घ्या। त्यांना देखील न जुमानता त्यांनी या सगळ्या कंत्राटी कामगारांना काढून टाकलेलं आहे आणि आज त्यांच्यावरती उपासमारीची पाळी आलेली 2 वर्ष त्यांनी महत्त्वाची आयुष्यातली 2 वर्ष या कोविड काळातला या आरोग्याच्या सेवेकरता कंत्राटी कामगार म्हणून दिलेले ते म्हणत नाहीत की आम्हाला तुम्ही परमनंट घ्या आम्हाला 5वा 6वा वेतन आयोग लागू करा हे म्हणत नाही आहेत। त्यांची माफक अपेक्षा आहे आम्हाला तुम्ही कंत्राटी म्हणूनच घ्या 6-6 महिन्याची ऑर्डरच तुम्ही द्या आणि नंतर नियमामध्ये भविष्यामध्ये तुम्ही आम्हाला तुम्हाला परमनंट करा भविष्यामध्ये परमनंट करा। पण आजही कल्याण डोंबिवलीमध्ये कोविडचे पेशंट आढळत आहेत भविष्यामध्ये आणखीच कोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यांनी या कंत्राटी कामगारांना टाळून कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे आणखीन लोकं भरले कॉन्ट्रॅक्टवरती घेतले इतर लोक घेतले त्या कॉन्ट्रॅक्टवर यांना प्राधान्य देता आलं असतं ना यांना सामावून घेता आलं असतं ना पण नाही त्यांना काहीतरी भ्रष्टाचार करत होता गैरकारभार करत होता असा माझा ठाम आरोप आहे। म्हणून या प्रवृत्तीचा या वृत्तीचा मी प्रशासनाचा माननीय आयुक्त विजय सरोजी साहेबांचा व्यक्तीचा मी निषेध करतो। खरं त्यांच्यावर दुःखद घटना आहे पण आज एवढे लोक रस्त्यावरती आलेले आहेत ही अत्यंत खेदची बाब आहे खेदाची बाब आहे
त्यामुळे मी या आंदोलनाच्या मार्फत मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की यांच्या पार्टीची भक्कमपणे उभे राहा. आणि आता मी म्हटलेलं आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये मुख्यमंत्री बदलतील, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील, आणि त्यांच्याकडे सगळ्यात पहिले आमच्या कल्याण डोंबिवलीचा कुठला विषय घेऊन जायचा तर मी हा विषय घेऊन जाईल आणि या तरुणांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल.